नगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पारणे तालुक्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी सर्व सरकारी व खासगी कोविड सेंटरला भेटी देत धावता दौरा केला. यावेळी तालुका प्रशासन आणि विशेषतः तहसीलदार ज्योती देवरे यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी बोलताना संकट मोठे आहे पण धीर सोडू नका असे आवाहन विखे यांनी जनतेला केले. रेमडेसिवीर हाच कोरोनाला रामबाण उपाय नसून त्याशिवाय वेगळे उपचार घेऊन अनेक वृद्ध रुग्ण इंजेक्शन शिवाय बरे झाल्याचे सांगितले. लोकप्रतिनिधींनी संघर्ष न करता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही विखे यांनी केले. तालुक्यातील भाळवणी, टाकी, ढोकेश्वर, पिंपळगाव, रोठा, सुपा, कर्जुले, हरिया, पारनेर शहर आदी कोविड सेंटरला खासदार विखे यांनी भेटी देत सोंबूत येथील कोविड सेंटरचे उद्घाटन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, सभापती गणेश शेळके, भाजपचे तालुका अध्यक्ष वसंत चेडे, राहुल पाटील शिंदे, सेनेचे तालुका प्रमुख बंडू रोहकले, तहसीलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने, आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश लाळगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना अजून काय म्हणाले आहेत खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील पाहूयात. पारनेर तालुक्याचा दौरा घेण्यात आला. ज्या पद्धतीने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय मला सांगण्यात समाधान मी व्यक्त करू शकेल की माननीय तहसीलदार आणि सर्व प्रशासकीय अधिकारी ज्या पद्धतीने काम करत आहेत, कारण की म्हणाव्या तशा आरोग्य सुविधा आपल्या ग्रामीण भागामध्ये नसल्यावर देखील प्रशासन आणि जे काही डॉक्टर्स आहेत जे व्यक्तिगत रूपे सहकार्य करतायत, असं एक सामंजस्य घडून ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा पाहण्याचं काम, औषधं पुरवठा पाहण्याचं काम, स्टाफ अपॉइंट करण्याचं काम, तर या संकटाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीचं काम प्रशासनाच्या वतीने होतं आहे मी खरंच त्यांना धन्यवाद देईल, आभार माने की अशा विपरीत परिस्थितीमध्ये काम करणं, चांगल्या सेंटरला चांगल्या तालुक्याच्या ठिकाणी जिथं मेडिकल सुविधा मोठ्या प्रमाणात आहेत तिथं सोपं आहे, पण अशा दुर्मिळ भागामध्ये ज्या ठिकाणी हॉस्पिटलची फॅसिलिटीज नाहीत पण आपण मंगल कार्यालय, वसतिगृह घेऊन पेशंटची ट्रीटमेंट दिली जाते अशा ठिकाणी देखील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणं, मी पेशंटशी संवाद साधला, मी त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांशी संवाद साधला आणि मला असं वाटतं की गिवन सर्कमस्टान्सेसमध्ये किंवा आत्ता उपयुक्त परिस्थितीमध्ये जे काही पारनेर तालुक्यामध्ये प्रशासनाचं आणि तहसीलदारांचं नियोजन आहे ते सध्या तरी व्यवस्थित दिसतं आहे. जे काही संकटं आपल्याला समोर येत असतील इंजेक्शन संदर्भात, ऑक्सिजन संदर्भात, हे संकटं फक्त पारनेरपुरतं मर्यादित नाही, नगरपुरतं मर्यादित नाही, संपूर्ण महाराष्ट्र आणि देश या संकटाला समोर जात आहे आणि म्हणून या संकटाला सगळ्यांना समोर जाऊन आपल्याला या सगळ्या जे काही पेशंट्स एवढी संख्या रोज वाढते तर या सगळ्यांना समोर जाऊन सगळ्यांनी एकमेकाला आता सहकार्य केलं पाहिजे. जेवढी माझ्या परीने शक्य असेल जे जे डॉक्टर्सला मी आज भेटलो त्यांनी जे जे काही त्यांच्या तक्रारी किंवा गरजा सांगितलेल्या आहेत जे शासकीय स्तरावर कदाचित पूर्ण व्हायला वेळ लागत असेल तर ते आज आम्ही संध्याकाळी बसून सगळ्यांच्या गोष्टी कागदावर घेऊन, औषधांचा पुरवठा असेल, कुठं फॅबिफ्लूच्या पुरवठ्याची कमतरता आहे, कुठं काही ठिकाणी ऑक्सिजन कनेक्टरचा विषय आहे, काही ठिकाणी बेड लागतात, या सगळ्या छोट्या मोठ्या ज्या तुटा आहेत त्या सगळ्या मी माझ्या स्तरीने माझ्या व्यक्तिगत स्तरावर ते 2 दिवसांमध्ये पूर्ण करू आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सगळ्यांनी एकत्रित राहून या सगळ्या विषयाला हाताळलं पाहिजे एवढीच मला पारनेर तालुक्याच्या जनतेला विनंती करायची आहे की संकट फार मोठं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या इंजेक्शनला लोक घाबरत आहेत आणि रेमडेसिवीरची उपलब्धतेसाठी धावधाव करत आहेत, माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की हा इंजेक्शन रामबाण उपाय नाही, याच्या व्यतिरिक्त देखील पेशंट बरे होत आहेत. जेवढं तळमळीने जाईल तेवढं त्याला ब्लॅकमध्ये किंबहुना पैशाची लूटमार होईल. मी डॉक्टर या नात्याने जबाबदारीपूर्वक सांगतो की आमच्या हॉस्पिटलमध्ये किंबहुना अनेक हॉस्पिटलमध्ये 22 वर्षाचे, 26 वर्षाचे, 30 वर्षाचे तरुण 6-6 डोस घेऊन देखील त्या ठिकाणी त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत आणि 60 वर्षाचं वयस्कर वयोवृद्ध आमचे जे पेशंट असतात ते सुद्धा बिना इंजेक्शनचे बरे झालेले आहेत. हा आजार अनप्रिडिक्टेबल आहे, याचं कुठलाही ट्रीटमेंट प्रोटोकॉल हा फिक्स नाही, याच्या व्हायरसवर कुठलं औषध एक्झॅक्टली काम करतं याच्यावर अजून ठोस पुरावा कुठलाही नाही आणि म्हणून जर आज आपल्याकडे रेमडेसिवीर उपलब्ध नाही म्हणजे आपला पेशंट एक्सपायरस होणार का, ही संकल्पना लोकांनी ही भीती मनातून काढून टाकली पाहिजे. आज फक्त एकच गोष्ट सगळ्यात जास्त गरजेची आहे ती आहे ऑक्सिजन आणि त्यासाठी माननीय कलेक्टर साहेब आणि सगळं महसूल प्रशासन भांडून का होईना आपल्या आपल्या परीने आपल्या जिल्ह्याला ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करतायत. आरोप प्रत्यारोप करून लोकप्रतिनिधींनी तहसीलदार किंवा महसूल प्रशासनाशी त्या ठिकाणी झडती घेऊन हा प्रश्न सुटणार नाही.
डॉक्टर आहे ना, तरी मी सांगू शकतो की इतकी भयानक परिस्थिती आहे की आपण जेवढे लोकप्रतिनिधी असतील, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी सहानुभूतीपूर्वक अधिकाऱ्यांशी वार्तालाप करून त्याचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. आणि ज्या ज्या जिल्हा परिषद गटामध्ये कोविड हॉस्पिटल सुरू आहेत त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये देखील डॉक्टरांची भेट घेऊन त्यांना असलेल्या अडचणी, आज आम्ही सकाळी एका ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी भाळवणीमध्ये त्या ठिकाणी डबे बंद करण्यात आले त्या गावातून त्या नर्सिंग स्टाफला, त्या ठिकाणी जिथं ते नर्सिंग स्टाफ राहत होते तिथं ते लोक कॉलनीमध्ये राहून देत नव्हते. तर ह्या सगळ्या अडचणी ज्या आहेत ह्या लोकप्रतिनिधींनी प्रत्येक डॉक्टरची भेट घेऊन जर सोडवलं, इट इज अ जॉईंट एफर्ट, एकटं मी करू शकत नाही, एकटं कोणीच करू शकत नाही. आणि म्हणून सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करा, ज्याच्या परीने जेवढं शक्य असेल तेवढं शक्य करायचा प्रयत्न करा आणि कुठंतरी लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करावा, एवढीच अपेक्षा मला सगळ्यांकडून आहे. आणि त्याचबरोबर आता ही नवी संकल्पना आहे, चोंबळ इथे त्या ठिकाणी आपण एक जिल्हा परिषद शाळेचं एक कोविड केअर सेंटर म्हणून एक सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये ऑक्सिजन सिलेंडरची प्रोव्हिजन केलेली आहे. त्या ठिकाणी उद्योगपती होते शिंदे म्हणून, बरं, शेळके म्हणून उद्योगपती आहेत, त्यांच्या पुढाकाराने आमचे डॉक्टर भास्करराव शिरोळे आहेत, ते त्या ठिकाणी सर्व्हिस देणार आहेत. तर माझी अजून एक विनंती आहे खाजगी दवाखान्यातल्या जेवढे डॉक्टर्स आहेत की जर प्रत्येकाने एक दिवस जरी या सगळ्या गव्हर्नमेंट आणि मोफत ऑपरेटेड सेंटरला दिलं तर मला वाटतं बऱ्यापैकी प्रश्न सुटून जाईल. शेवटी लक्षात घ्या की आजार एवढा गंभीर आहे की त्याला प्रत्येकजण काय कोणी वाचू शकत नाही, पण आपल्या आपल्या परीने योगदान देण्याचं समाधान हे प्रत्येकाला असावं. आणि म्हणून मला खाजगी रुग्णालयांच्या डॉक्टरांना देखील विनंती आहे की आपण एक दिवस किंवा आठवड्यात 7 दिवस एक जण आणि एक दिवस दिला तरी मला वाटतं की बऱ्यापैकी पेशंटचं समाधान होऊ शकेल. आज आमचे डॉक्टर पठारे आहेत, ते आणि त्यांच्या मिसेस नित्यांत त्या ठिकाणी DCHC म्हणून सेवा देतात. अभिमान आहे आम्हाला या सगळ्या लोकांना, डॉक्टर पठारे असतील, तहसीलदार मॅडम असतील, किंबोना असे असंख्य लोक ज्यांची आज आम्हाला या ठिकाणी भेट झाली, सोबले डॉक्टर आहेत, तर हे सगळे लोक डॉक्टर शिरोळे आहेत जे निस्वार्थपणे सेवा देत आहेत. आणि अशा लोकांचीच गरज तालुक्याला जिल्ह्याला आहे. तर जास्तीत जास्त सेंटर, आज मी तुम्हाला सांगतो की पारनेरमध्येच प्रत्येक तालुक्यांनी आपल्या स्वतःच्याच ठिकाणी मोठं DCHC उभारणं गरजेचं आहे. अजून 4 दिवसानंतर पेशंट रिफरसुद्धा करायला जागा राहणार नाही, किंबहुना 2 दिवसातच पेशंट रिफर करायलासुद्धा जागा राहणार नाही. म्हणून प्रत्येक अधिकारी डॉक्टर यांनी स्वतःच्याच तालुक्यामध्ये सक्षम व्हेंटिलेटर उपयुक्त ICU सुरुवात आणि निर्मिती करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, अन्यथा ही गोष्ट हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.